बातमी आहे येवला तालुक्यातून. येवला तालुक्यातील देशवाणा येथे विहिरीत पडलेल्या काळविटाला जीवदान देण्यात आले. गुरुवार दिनांक 5 मे रोजी मिळालेल्या माहितीवरून येवला तालुक्यातील देशवाणा येथील भीमाबाई फाणुदास शिंदे यांच्या मालकीची 183/1 क्षेत्रातील 70 फूट विहिरीमध्ये एक नर जातीचं काळविट पडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार श्री उमेश वावरे उपवन संरक्षक पूर्व भाग नाशिक, डॉक्टर सुजित नेवासे सहाय्यक वनरक्षक मनमाडी यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी येवला, प्रादेशिक अक्षय म्हेत्रे गोपाळ हरगावकर, वनरक्षक ममदापूर गोपाल राठोड, वनरक्षक राजापूर विलास देशमुख वाहन चालक यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने नर काळविट्याला बाहेर काढून नैसर्गिक आदिवासात मुक्त केले. यामध्ये गोरख शिंदे, आप्पा जगताप, महेंद्र राठोड, गोविंद तळेकर, सुरेश पानसरे, दीपक शिंदे, हरिभाऊ आरगडे, मनोज राठोड, संकेत शिंदे, कैलाश शिंदे यांनी या काळविट्याला बाहेर काढण्यासाठी मदत केली. येवला तालुक्यातील देशमाणे येथे भीमाबाई फाणुदास शिंदे यांच्या मालकीच्या विहिरीत एक नर जातीचं काळविट पडलं होतं. तर या काळविट्याला ग्रामस्थांच्या तसंच वन विभागाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढून त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये पाठवून देण्यात आलंय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे,